नागपुर के यशोधरा पुलिस स्टेशन के तहत दो दोस्तों के बीच हुए विवाद में एक गंभीर जख्मी हो गया बताया जा रहा है कि एक दोस्त की बुरी नजर दूसरे दोस्त की बीबी पर थी जिसकी शिकायत ने अपने पति से की थी यशोधरा नगर के इंदिरा माता नगर के तहत हुई इस घटना में आरोपी राजकुमार पराते ये कबाडी का व्यवसाय करता है जबकि इस विवाद में घायल अमर वानखेड़े ये टेलर का, का काम करता है अमर वानखेड़े की बुरी नजर राजकुमार पराते की पत्नी पर कई दिनों से थी जबकि कुछ अश्लील हरकतें करने की शिकायत भी पराते की पत्नी ने अपने पति को की थी इस बात पर 20 दिसंबर की शाम जब दोनों शराब के नशे में थे दोनों के बीच विवाद इतना बड़ा कि राजकुमार पराते ने अमर के सिर पर ईंटों से वार कर उसे अधमरा कर दिया जिसे गंभीर अवस्था में मेयो अस्पताल भर्ती किया गया है पुलिस से मिली जानकारी के मुताबिक दोनों पर आपराधिक मामले संबंधित पुलिस स्टेशन में दर्ज है दिनांक बीस अठारह बीस बारह इक्कीस रोजी इंदिरा माता नगर यशोधरा पोल्ट स्टेशनच्या अंतर्गत एक झोपटपट्टी आहे तिथे दोन्ही बाजूबाजूला राहणारे दोघंजण आहेत अमर मधुकर वानखेडे आणि त्याचा मित्र राजकुमार पराते हे दोघंजण एकत्रच असायचे अमर हा टेलरचा व्यवसाय करायचा जिथे जिथे कपड्याची मशीन आहेत त्याच्याकडे हात जाऊन लेबर म्हणून काम करायचा आणि पराते हा शांतीनगर एरियामध्ये कबाडीचं काम करायचा कबाडीज विचून तो दुसऱ्यांना विकायचा सामान भंगारचा तर त्यांचे बाजूबाजूलाच किरायाने घर इंद्रामातानगरला होते दोघंही दारूच्या व्यसनात जे आहारी आहेत आणि राजू परातेंचं मिसेसला म अमर वानखेडे हा त्रास देतोय गेल्या पंधरा दिवसापूर्वी पण त्यांनी तिला काहीतरी हावभाव केला होता असलेला हावभाव केले होते तर त्यांनी ती गोष्ट त्याच्या नवऱ्याला सांगितली आणि राजू पराते यांच्यासोबत पण तो याच्यासोबत पण तो जेव्हा एकत्र असताना त्याच्या मिसेसचं तुझी मिसेस सुंदर आहे वगैरे अशा गोष्टी करायचा याचा ये राग येऊन राजू परातेने त्याला हाताबुक्याने मारहाण केली पडल्यानंतर पायाने मारलं आणि बाजूलाच असलेल्या विटेने त्याच्या तोंडावर मारलं आहे त्याच्यामुळे तो अद, गंभीर जखमी आहे सध्या मेहो हॉस्पिटलला अमर वानखेडे हा ॲडमिट आहे उपचार घेतो आहे